एमपी मोरे फाउंडेशन या यूट्यूब चैनल मध्ये मी प्राध्यापिका माधुरी जाधव आपलं स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, मुंबई विद्यापीठाचा द्वितीय वर्ष कला या द्वितीय वर्ष कला याच्यामध्ये पेपर क्रमांक जो 3 आहे प्राचीन भारताचा इतिहास, या प्राचीन भारताच्या इतिहासाविषयी आज आपण त्यातलं जे पहिलं प्रकरण आहे ते पहिलं प्रकरण आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्रथम आपल्याला हा प्राचीन भारताचा जो इतिहास आहे याच्यामध्ये जे सत्र 3 आहे या सत्र 3 मध्ये विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार सत्र 3 मध्ये 4 प्रकरण आहे। प्रकरण किंवा त्याला आपण मॉड्यूल म्हणू शकतो किंवा युनिट म्हणू शकतो, असे 4 प्रकरण दिलेले आहे। त्यामध्ये जे पाहिलं तर पहिलं जे प्रकरण आहे ते प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने व त्याचे महत्व। मग प्राचीन इतिहासाची जी साधनं आहेत, प्राचीन भारताचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्याच्यामध्ये त्याची जी साधनं आहेत, कारण त्या साधनांशिवाय आपण इतिहास लिहू शकत नाही किंवा त्या साधनांशिवाय इतिहास हा पूर्ण नाही असं आपण म्हणू शकतो। मग त्या साधनांचा आपल्याला या पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे। मग त्याच्यामध्ये कोणकोणती साधनं आहेत, तर त्याच्यामध्ये भौतिक आणि पुरातत्वीय साधने हा पहिला भाग आहे। त्याच्यानंतर लिखित आणि वाङ्मयी साधने आहेत। त्याच्यानंतर तिसरा जो सर्वात महत्त्वाचा म्हणजे परकीय जे प्रवासी भारतामध्ये आलेले आहेत त्यांचं भारताबद्दलचं जे काही मत आहे ते त्यांनी त्या प्रवासी परकीय प्रवाशांनी जे प्राचीन भारताच्या इतिहासाची जी साधनं आहेत मग त्याच्यामध्ये भौतिक किंवा पुरातत्वीय साधनं असतील, लिखित किंवा वाङ्मयी साधने आहे, आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा म्हणजे की जे परकीय प्रवासी जे आपल्या भारतामध्ये येऊन गेलेले आहेत त्यांनी जे काही आपल्या भारताबद्दल किंवा जे सम्राट आहे किंवा राज्यकर्ते यांच्याबद्दल जो काही इतिहास लिहिलेला आहे तो आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासायचा आहे। त्याच्यानंतर दुसरं युनिट जे आहे ते सिंधू संस्कृती। मग असं आपल्याला सिंधू संस्कृतीमध्ये आपण सिंधू संस्कृती ही केव्हापासून अस्तित्वात होती किंवा तिचं उत्खनन कसं केलं गेलं किंवा ती केव्हा तिचं ती उजेडात आलेली आहे, त्याच्यानंतर तिचं सामाजिक आर्थिक जीवन कसं होतं, धार्मिक जीवन कसं होतं, त्याचबरोबर तिची नगररचना आणि त्या संस्कृतीचा शेवट कसा झाला हे आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासाच्या माध्यमातून आपल्याला खूप छान आपल्या भारताविषयी किंवा आपल्या भारतातला जो सांस्कृतिक वारसा आहे याच्याविषयी आपल्याला माहिती मिळणार आहे। त्याच्यामध्ये जर तिसरं युनिट पाहिलं किंवा तिसरं मॉड्यूल जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये तर ते वैदिक काळ आहे। वैदिक काळामध्ये मग आपण जनपद पाहणार आहोत, ती त्याच्यानंतर 16 महाजनपदं पाहणार आहोत, त्याचं सामाजिक आणि त्यांचं आर्थिक जीवन कसं होतं, धार्मिक जीवन कसं होतं या संदर्भात आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी तिसऱ्या प्रकरणामध्ये पाहायचं आहे। आणि चौथं जे युनिट आहे ते इसवीसनपूर्व 6व्या शतकानंतरचा भारत, म्हणजे 6व्या शतकानंतर भारताची जी काही जडणघडण आहे ती कशा पद्धतीने झाली किंवा राजकीय क्षेत्रामध्ये कशा पद्धतीची उलथापालथ झालेली आहे हा जो अभ्यासक्रम आहे हा आपण चौथ्या युनिटमध्ये अभ्यासणार आहोत। मग त्याच्यामध्ये महाजनपदांचं प्रशासन आलं, जे 16 महाजनपदं आहेत त्यांचं प्रशासन कसं होतं, त्यांच्या राजधान्या कोणत्या होत्या, कशा पद्धतीने ते राज्य करत होते हा जो अभ्यास आहे हा आपल्याला चौथ्या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायचा आहे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये मग जैन धर्म, बौद्ध धर्म याचं हा धर्म हे जे धर्म आहे हे धर्म कशा पद्धतीने भारतामध्ये हळूहळू आपलं प्रस्थ जे आहे ते विस्तार लागले होते हे पाहायचं आहे। त्याचबरोबर मग पर्शियन आणि ग्रीक आक्रमण हे भारतामध्ये कशा पद्धतीने झाले, त्याचा भारतावर काय परिणाम झाला, इथल्या भारतातील मग उद्योगधंदे असतील, सामाजिक जीवन असेल, भारतातील संस्कृती असेल या सर्व गोष्टींवरती याचा परिणाम काय झालेला आहे हे आपल्याला चौथ्या मॉड्यूलमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वात पहिले पाहणार आहोत आजचं जे पहिलं प्रकरण आहे तर प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने।
जीवनामध्ये त्याचा महत्व काय आहे हे आपण अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी जर आपण हे प्राचीन भारताचा इतिहास किंवा ही साधनं आपण अभ्यासणार आहोत पण तत्पूर्वी आपण थोडासा आपल्या भौगोलिकची स्थिती आहे किंवा भारताचं जे भौगोलिक स्थान आहे त्या भौगोलिक स्थानावरती आपण थोडासा आढावा घेणार आहोत की जेणेकरून आपल्या भारतामध्ये हे जे भौगोलिक स्थान आहे आणि इतिहास यांचा कशा पद्धतीने संबंध आहे किंवा ह्या भौगोलिक स्थानावरती कसा आपला इतिहास प्राचीन भारताचा इतिहास अवलंबून आहे हे आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण आपल्या भारताचं भौगोलिक स्थान जर पाहिलं तर नैसर्गिकरित्या भारताचे स्पष्टपणे चार भागात वाटणी झालेली दिसते. त्याच्यामध्ये जर पहिला भाग जो आपण पाहिला या सर्व भागाचं आपल्या इतिहासामध्ये महत्व आहे किंवा ह्या भागात जो हे जे चार भाग आहेत याच्यातूनच आपला इतिहास कसा घडत गेला थोडंसं हे आपण पाहणार आहोत. आता पहिला जो भाग आहे पहिल्या भागामध्ये आपण जर उत्तरेकडचा जो भाग पडला तो उत्तरेकडे उंच उंच असे पर्वतरांगा आहेत. मग त्याच्यामध्ये काश्मीर आहे, शिवालिक टेकड्या आहेत, त्याचबरोबर तिहरी आहे, गढवाली गढवाल आहे, कुमायून आहेत, नेपाळ, सिक्कीम, भूतान या प्रांतांचा जर आपण पाहिलं थोडक्यात जर आपण भारताचा जो नकाशा आहे या नकाशाच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आपण नकाशा आपला प्रॉपर नसला तर आपल्याला समजण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. हा उत्तरेकडचा जो भाग आहे या उत्तरेकडच्या ह्या भागामध्ये आपल्या जवळजवळ काश्मीर आहे, भूतान आहे, सिक्कीम आहे, नेपाळ आहे, कुमायून आहे, हिमालयाच्या ह्या पर्वत रांगा आहे. ह्या उत्तरेकडच्या पहिला जो भाग आहे त्या पहिल्या भागामध्ये आपण याचा समावेश करू शकतो. दुसरा जो भाग आहे त्या दुसऱ्या भागामध्ये उत्तरेकडील मैदानी भागात दुसरा जो भाग आहे बघा आपण त्यांचं भौगोलिक स्थान बघत आहोत. आपल्या भारताचं भौगोलिक दृष्ट्या आपण चार भागामध्ये जे विभाजन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण दुसरा भाग पाहत आहोत त्याच्यामध्ये उत्तरेकडील जो मैदानी भाग आहे म्हणजे हा जो उत्तरेकडचा हा जो मैदानी भाग आहे या मैदानी भागामध्ये म्हणजे गंगा नदी आहे, सिंधू नदी आहे, या नद्यांनी जो गाळ येऊन जो एक मैदान तयार केलेला आहे त्या सिंधू व दुसऱ्या नदीच्या मैदानाचा याच्यामध्ये सुपीक असं मैदान असं ते निर्माण केलेलं आहे. तिथं आपल्याला हा दुसरा भाग आपण पाहू शकतो. तिथे देखील आता आपण पुढच्या याच्यामध्ये पाहणार आहोत की तिथे कोणती संस्कृती होती किंवा तिथे कशा पद्धतीचे लोकांचं सामाजिक आर्थिक जीवन कशा पद्धतीचा विकास होत गेला हे आपण पाहणार आहोत. सध्या आपण भौगोलिक स्थान भौगोलिक बद्दल पाहत आहोत. त्याच्यानंतर तिसरा जो भाग आहे हा तिसऱ्या भागामध्ये जर आपण बघितलं तर तिसऱ्या भागामध्ये मध्य भारत आणि दक्षिणेतील पठार आहे. हा जो मध्य भारत आहे हा मध्य भारत म्हणजे मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, उत्तर प्रदेशचा भाग आहे, काही भाग आहे याच्यामध्ये इथे जे आपला विंध्य पर्वत आहे, सातपुडा पर्वत जो आहे या पठाच्या म्हणजे पश्चिमेतले हे जे पठार आहे या पठारांचा विभागणी केलेली आहे. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं तर विंध्य आणि सातपुडा पर्वतांनी उत्तर आणि दक्षिण भारताला एकमेकांपासून अलग केलेले आहे. म्हणजे हा जो सातपुडा हा पर्वत जो आहे हे सातपुडा पर्वत आणि विंध्य पर्वत जो आहे त्या विंध्य पर्वतामुळे याचे दोन भाग झालेले आहेत, एक उत्तर भाग आणि एक दक्षिण भाग. त्याचबरोबर ह्या पर्वतावरून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत मग नर्मदा नदी असेल, तापी नदी असेल, नर्मदा आणि तापी ह्या नद्या ज्या आहेत ह्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत आहेत. पूर्वेकडून ह्या पश्चिमेकडे वाहत आहेत तर काही नद्या उदाहरणार्थ ह्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत आहेत.
जर उन्हाळ्यामध्ये जर बघितलं तर उन्हाळ्यामध्ये याचं जे म्हणजे काही नद्या ज्या आहेत त्या अरबी समुद्राला येऊन मिळतात, तर काही नद्या ज्या आहेत त्या बंगालच्या उपसागराला मिळत आहेत. अशा पद्धतीने यातल्या ज्या काही नद्या आहेत उन्हाळ्यामध्ये याचं पाणी त्या कोरड्या करतात. त्याचबरोबर चौथा जो भाग आहे या चौथ्या भागामध्ये जर आपण पाहिलं पश्चिम किनारपट्टीचा हा जो भाग आहे म्हणजे कोकण किनारपट्टी असेल किंवा इथं मलबारची असेल हे जे भाग आहे त्या चौथ्या भागामध्ये आपल्याला याचा समावेश केला जातो. आणि लांबलचक असा जो मैदानी भाग आहे त्यात पश्चिमेला मैदानी भाग अरबी समुद्राला हा लांब आहे. या साईडला जर आपण पाहिलं तर या साईडला काय आहे अरबी समुद्र आहे, या साईडला पाहिलं तर इथे गंगाचा उपसागर आहे. बरोबर ना? अशा पद्धतीने हे नैसर्गिकरित्या आपल्याला त्या भारताचे म्हणजे आपण प्राचीन भारताचा इतिहास पाहत आहोत तर याचे हे नैसर्गिकदृष्ट्या याचे चार भागामध्ये याचं विभाजन झालेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्या हे जे काही भाग केलेले आहे या भागांचा इतिहासावरती भौगोलिक घटकांचा प्रभाव पडलेला आहे. त्याच्यामध्ये जो पहिला भाग आहे पहिल्या भागामध्ये आपण सांगितलेलं आहे की हिमालय पर्वत आहे. हिमालय पर्वत हा उत्तर भारताचा सर्वात मोठा संरक्षक आहे. हिमालयाच्या उत्तर पश्चिम भागात प्रसिद्ध जर हिमालयाचा आपण जर पाहिलं तर याच्या उत्तर असं पश्चिम भागामध्ये हिंदू कुश पर्वत जो आहे तो हिंदू कुश पर्वत पसरलेला आहे. आणि ह्या हिंदुकुश पर्वताच्या किंमतीतूनच परकीय लोकांनी लोक हे भारतामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. मग कोणकोणत्या खिंडे आहेत तर ह्या भाग त्याच्यामध्ये उत्तर भागामध्ये तर आपण त्याच्यामध्ये सर्वात प्रसिद्ध की जी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती असेल ती जी आहे खैबर खिंड. त्याचबरोबर याच्यामध्ये अजून आहेत कुर्मन आहे, टोची आहे, बोलन आहे, बोलान आहे. या खिंडींच्या मार्गाने त्याच्या ह्या खिंडीतूनच अरब असतील, युनानी असतील, कुशान असतील, पर्शियन आहेत, तुगलक आहेत आणि मुघल हे यांनी भारतावर आक्रमण करून भारतामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जर आपण हा पहिला भाग पाहिला हिमालयाचा जो भाग पाहिला त्या पहिल्या भागामध्ये आपण इतिहासामध्ये सर्वात जास्त ऐकलेलं आहे की खैबर खिंडीतून मुघल आणि तुर्की लोकांनी भारतावरती आक्रमण केलेलं आहे. त्याचबरोबर जर आपण दुसरा भाग पाहिला तो आहे सिंधू आणि गंगा नदीचा प्रदेश. आपण इथे पाहिलं की ह्या साईडनी गंगा नदी ही बंगालच्या पश्चिम बंगाल या भागामध्ये इथे त्रिभुज प्रदेश तयार करते आणि या नद्यामुळे या प्रदेशातील कारण की आपल्या बरोबर जो गाळ घेऊन येते गाळ आणल्यामुळे तिथे जे मैदान तयार झालेले जमीन सुपीक झालेली आहे त्यामुळे तिथे अन्नधान्य किंवा शेतीसाठी युक्त जमीन अशी तिथे आपल्याला उपलब्ध होते. त्याचबरोबर याच्यामध्ये जर पाहिलं तर मोठमोठे जे साम्राज्याची जी स्थापना आहे त्या साम्राज्याची स्थापना याच भागात झालेली आपल्याला पाहायला मिळते. संस्कृत वाङ्मयाची रचना असेल, बौद्ध व जैन धर्माची स्थापना असेल, नालंदा विद्यापीठ असेल, तक्षशिला सारखी शिक्षण केंद्र असतील ती देखील आपल्याला याच भागामध्ये म्हणजे आपला मध्य जो भाग आहे सिंधू आणि गंगा नदीचा जो प्रदेश आहे या भागामध्ये आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळतो. तिसरा जो भाग आहे तो सतलज आणि यमुना नद्यांची जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये कुरुक्षेत्र पासून अगदी महाभारतापासून ते राजपुतान्यांपर्यंत प्रदेश व्यापलेला आहे आणि या भागात महाभारतापासून ते पाणिपत पर्यंत सर्व जे युद्ध आहे ही या भागामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. मग विद्यार्थी मित्रांनो आपण बघा पहिला जो भाग पाहिला तो हिमालयाचा भाग पाहिला, दुसरा जो भाग आहे त्यात सिंधू आणि गंगा नदी आहे की त्याच्यामध्ये ह्या आणि जी जीवन किंवा जी वसाहत आहे त्या वसाहत कुठे जास्तीत जास्त निर्माण व्हायच्या की जिथे पाण्याचा साठा असेल, जिथं
शेतीयुक्त जमीन असेल अशाच ठिकाणी अशा संस्कृती उदयास आलेल्या आहेत. मग सिंधू संस्कृती असेल, नाईल संस्कृती असेल, इजिप्त संस्कृती असेल, यासारख्या ज्या संस्कृती आहेत ह्या नदी काठावरतीच उपलब्ध झालेल्या आहेत. त्याचबरोबर जो चौथा भाग आहे दक्षिण भाग, हा भाग उत्तरेतील उत्तर भारतातील घडामोडींपासून टोटली अलिप्त राहिलेला आहे. मग त्याच्यामध्ये संपूर्ण मुस्लिम वर्ग जो आहे किंवा मुस्लिम आक्रमण आहे यांनी उत्तर भारत हा तो पूर्णपणे आपल्या याच्यामध्ये उत्तर भारतावरती यांनी पूर्णपणे आपला कब्जा निर्माण केला होता. दक्षिण भारतापर्यंत ते त्यांचा चक्र जे आहे की ते यायला थोडा उशीर लागला, त्यामुळे त्यावेळी हिंदूंना आपल्या छत्राखाली आणण्याचे कार्य किंवा दक्षिणेमध्ये हिंदू साम्राज्य टिकून ठेवण्याचं जे कार्य आहे ते विजयनगर साम्राज्याने केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर दक्षिणेतील राज्यकर्त्यांनी, कारण जर आपण दक्षिणेचा आपला भाग जर मानला तर आपल्या भारताच्या तीनही साईडला महासागर आहे. या तीनही साईडला जर पाहिलं तर महासागर आहे. मग पश्चिम किनारा किनारपट्टीवरचे राज्य असू देत, पूर्व किनारपट्टीवरचे राज्य असू देत, या राज्यांनी किंवा ह्या साम्राज्यांनी जास्तीत जास्त हे केलेलं आहे व्यापाराला, सागरी व्यापाराला मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे थोडक्यात आपल्या भारताच्या भौगोलिक स्थानाविषयी आपल्याला माहिती सांगितली. आता आपण आपला जो किंवा भारतामध्ये हे भौगोलिक स्थानाचं आणि इतिहासाचं काय संबंध आहे हे देखील आपण पाहिलेलं आहे. आता आपण आपले जे प्राचीन भारताची जी साधनं आहेत ह्या साधनांमध्ये साधनांचा आपण अभ्यासाकडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इतिहास म्हटलं तर इतिहास म्हणजे काय, तर गतकाळात घडलेल्या ज्या काही घटना आहेत त्या घटनांचा किंवा ज्या काही घडून गेलेल्या ज्या घटना आहेत त्या घटना एक कालक्रमानुसार लावून योग्य क्रम लावून त्या अभ्यासल्या त्याला आपण इतिहास असं म्हणू शकतो. बरोबर आहे. पण इतिहास लिखाण्याकरता किंवा इतिहासाच्या अभ्यासाकरिता इतिहासांच्या साधनांची गरज आहे, त्याशिवाय आपण इतिहास लिहू शकत नाही. उदाहरणार्थ जर कोणी सांगितलं की इथे इथे ह्या वस्तू किंवा इथे एक राजा होऊन गेलेला आहे किंवा ह्या भागामध्ये एक राजा होऊन गेला, खूप शूर आणि पराक्रमी होता, ही दंतकथा झाली. पण त्या दंतकथेला आपल्याकडे पुरावा नाही आहे, कारण ती जी कथा आहे ती आपल्याकडे वर्षानुवर्ष रेटत आलेली आहे पण सबळ असा पुरावा नसल्यामुळे आपण तिचा समावेश असा करू शकत. पण जर त्याच्यासाठी आपल्याकडे जर सबळ पुरावा असेल, तिथे जे काही कागदपत्र असतील किंवा काही ताम्रपट असतील किंवा काही नाणी सापडली असतील, उदाहरणामध्ये भांडी सापडली असतील, तर त्याच्या आधारावरती आपण एक ठोसपणे सांगू शकतो की हा इथे हा राजा राज्य करीत होता. तर त्याच्या संदर्भात आपले जे इतिहासकार आहेत एक लॉजिनॉस आणि स्टीनबॉस यांनी इतिहासाबद्दल असं सांगितलेलं आहे की नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री. नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री. जर तुमच्याकडे सबळ पुरावे नसतील, तुमच्याकडे साधनं नसतील, तर तो इतिहास होऊ शकत नाही. अशा पद्धतीने या इतिहासकारांनी या पद्धतीने एक व्याख्या केलेली आहे. मग आपल्याला या भारतातील इतिहास ही जी लेखनाची जी परंपरा आहे, मग ही साधनं जी आहेत, ही साधनं आपल्याला प्रत्येक काळामध्ये उपलब्ध होतीलच असते ना. त्याच्यामध्ये जर आपण सांगायचं झालं तर भारतात इतिहास लेखनाची जी परंपरा आहे ती फार प्राचीन काळापासून असलेली आपल्याला दिसत नाही. कारण ही जी परंपरा आहे केव्हापासून आली आपल्याकडे, की ज्या वेळेस आपल्याकडे ग्रीक व रोमन संस्कृतीतील इतिहास लेखनाप्रमाणे
आपल्याकडे प्राचीन भारताचा स्वतंत्रपणे असा इतिहास किंवा तत्वज्ञान असेल, आचार विचार असतील असे विकसित झालेले नव्हते. जसं ग्रीक आणि रोमन संस्कृतीमध्ये त्यांनी प्रत्येक गोष्ट घडामोडीनुसार ती लिहून ठेवलेली आहे, तसं आपल्याला प्राचीन भारतामध्ये असं आढळत नाही. मग त्यासाठी जे तत्वज्ञान असेल, आचार विचार असतील, अर्थशास्त्र असेल, कायदा असेल इत्यादी लेखन करणाऱ्या ज्या भारतीय विद्वान होते त्या विद्वानांनी स्वतंत्रपणे इतिहास लेखन केलेलं दिसत नाही. त्यासाठी एक इतिहासकार आहे 11व्या शतकामध्ये जो शतकातील मुस्लिम लेखक आहे अल्बरेनी याने सांगितलेलं आहे. त्यांनी असं त्याचं मत आहे की हिंदू लोक जे आहेत ते घटनांच्या ऐतिहासिक क्रमाकडे विशेष लक्ष देत नाही. म्हणजे जो काही त्या मी आम्ही सांगितलं तुम्हाला की आपण जे पुरातत्वीय जे साधनं पाहणार आहोत त्याच्यामध्ये पहिलं आपण जे पाहिलं होतं की वाङ्मयी साधनं आहेत, लिखित साधनं आहेत, त्याच्यामध्ये परकीय प्रवासी आहेत. ह्या परकीय प्रवासांचा इतिहास हा आपल्याला सर्वात सबळ पुरावा आपल्याकडे आणि त्याच्यामध्येच हा अल्बेरेनी जो होता त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की हिंदू लोक आपल्या घटनांच्या ऐतिहासिक क्रमाकडे विशेष लक्ष देत नाही. मग त्यासाठी जी पुरातत्वीय साधने आहेत ही प्राचीन भारतीय इतिहास लेखनासाठी कशी उपयुक्त ठरतात किंवा कशा पद्धतीने त्याचा आपण इतिहास लेखन करण्यासाठी उपयोग होऊ शकतो याचा मग भारतीय इतिहासकारांनी विचार करायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये सर्वात मग तिथून इतिहास लेखन करायला सुरुवात झाली. मग त्याच्यामध्ये सर 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जे इंग्रज अधिकारी होता सर विल्यम जोन्स यांनी या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे प्राचीन भारताच्या स्वतंत्र अभ्यासाला सुरुवात झाली आणि तिथून आपला सर विल्यम जोन्स हे जे ब्रिटिश अधिकारी होते त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मग भारतातला जो काही इतिहास आहे तो इतिहास हा मांडण्यासाठी किंवा अभ्यासाला सुरुवात झाली आणि मग तिथून अनेक जे ब्रिटिश अधिकारी होते किंवा जे परकीय ब्रिटिश किंवा भारतीय विद्वान होते मग त्याच्यामध्ये जॉन मार्शल असतील, राखलदास बॅनर्जी असतील, त्याच्यानंतर वत्स असतील, माधवस्वरूप वत्स किंवा जेम्स प्रिन्सेप असेल यांनी प्राचीन भारताच्या इतिहासाला प्रकाशात आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि तिथून इसवी सन 1861 मध्ये पुरातत्वीय विभागात अनेक साधन सामग्रीची मग भर पडायला सुरुवात झाली. 1861 पासून जेव्हा एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली त्यावेळेस तेव्हापासून अनेक जी सामग्री आहे किंवा जी साधनं आहेत ती जमवाजमा करायला सुरुवात झाली आणि तिथून भारताचा प्राचीन भारताचा इतिहास लिहायला सुरुवात झाली. मग आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जी पुरातत्वीय जी साधनं आहेत त्या पुरातत्वीय साधनांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे पण तत्पूर्वी त्याचा आपल्याला पहिली साधनं कोणती आहेत हे आपण पाहणार आहोत. जर आपण याचं वर्गीकरण केलं किंवा याचा जर अभ्यास केला तर अभ्यास करताना आपल्याला याची 3 भागामध्ये विभागणी करावी लागेल. सर्वात प्रथम जो आहे तो आलेखन मांडणी होऊ शकते. दुसरा आहे नाही आहे तिथे सबळ पुरावा आहे आपल्याकडे आणि तिसरा आहे तो स्मारके हीही आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण इतिहास अगदी पुराव्यांशी सबळ पुराव्यांशी लिहू शकतो. मग आलेख याच्यामध्ये आपण कोणकोणते पाहणार आहोत की त्याच्या माध्यमातून आपल्याला इतिहास समजतो तर त्याच्यामध्ये आहे
शिलालेख स्तंभालेख त्यानंतर मंदिरे वस्तू असतील स्तूप आहे त्यानंतर त्याच्यामध्ये ताम्रपट आहे शिल्प व चित्र आहे ताम्रपट आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये इतर प्रकारचे आलेख आहेत आणि त्याच्यानंतर जी आपल्याला रोज कामामध्ये किंवा उपकरणामध्ये ज्या काही गोष्टी दररोज वापरण्याच्या ज्या काही गोष्टी सापडलेल्या आहेत त्यांचा आपण याच्यामध्ये वापर करू शकतो दैनंदिन उपयोगाच्या वस्तू. विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या आपण आज व्हिडिओमध्ये आपण जी आलेख याच्यामध्ये याच्यावरती जी पुरातत्वीय साधने आहेत या पुरातत्वीय साधनांमध्ये आपण जो पहिला घटक आहे या पहिल्या घटकाचा अभ्यास करणार आहोत. मग याच्यामध्ये आलेख जर आपण पाहिलं तर आलेख सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये लेखनकला अस्तित्वात होती पण तिथे मिळालेल्या ज्या शिक्क्यावरून किंवा तिथे मिळालेल्या ज्या अवशेषावरून किंवा जे काही मृदभांडे वगैरे याच्यावरून जे काही आपण ती लिपी जी लिहिलेली आहे ती लिपीवरून आपण हे सांगू शकतो की सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये लेखनकला अवगत होती. मग इसवी सन पूर्व 5व्या शतकापासून भारतात आलेख लेखनाला प्रारंभ झाला असं आपण ठामपणे सांगू शकतो. कधी तर इसवी सन 5व्या शतकापासून इतिहास लेखनाला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर आलेख लेखनासाठी प्रचंड आकाराचे मग हे आलेख जे आहेत आलेख कशा लिहिले गेलेले आहेत तर प्रचंड आकाराचे खडक असतील गुहेच्या भिंती असतील स्तंभ असतील धातुपत्र असतील इत्यादींचा वापर याच्यामध्ये करण्यात आलेला. मग आता याच्यामध्ये ह्या गोष्टी करण्यामागचा हेतू काय होता ह्या गोष्टी ज्या आहेत ते गुहेमध्ये चित्र कोरून ठेवलेलं आहे किंवा एखाद्या खडकावरती माहिती लिहिलेली आहे संदेश लिहिलेला आहे हा लिहिण्यामागचा हेतू काय. विद्यार्थी मित्रांनो याचा हेतू एवढाच होता की पुढील पिढीला आपल्या पूर्वजांनी व त्यांच्या कार्याची जी माहिती आहे ती माहिती व्हावी म्हणून ह्या सर्व गोष्टी त्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी ह्या लिहून ठेवलेल्या आहेत. काही इतिहासकारांनी तर इतिहासकारांचं मत असं देखील आहे की भारतीयांचे भारतीयांचे आलेख लेखनाचे हे ज्ञान कुणापासून आलं तर पर्शियन लोकांपासून त्यांना मिळालेलं आहे कारण पर्शियामध्ये आलेख लेखनाची परंपरा म्हणजे हे जे गुहेमध्ये असेल दगडावर असेल शिल्पावर असेल हे जे काही लिखाण करून ठेवलेलं आहे स्तंभावर लिखाण करून ठेवलेलं आहे ताम्रपटावर लिखाण करून ठेवलेलं आहे ही जी कला आहे ही कला कुणापासून आलेली आहे तर ही कला पर्शियन लोकांपासून भारतीयांना मिळालेली देणगी आहे असं म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो आपण ह्या ज्या कन्सेप्ट आहेत की शिलालेख काय आहे व शिलालेख हे कुठे आढळतात किंवा त्याचा महत्वाचा उद्देश काय आहे हे आपण अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम आपण याच्यामध्ये शिलालेख शिलालेख म्हणजे काय तर त्याच्या नावातच विद्यार्थी मित्रांनो ही जी पुरातत्वीयची साधनं आहेत त्याच्यामध्ये आलेख आहेत नाणी आहेत स्मारक आहेत हे त्याच्या आलेखामध्ये शिलालेख स्तंभालेख हे जे आहे हे सर्व आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.